ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता त्यांची टाळी वाजवत असते तर काय हरकत आहे, आपण टाळ्या ऐका. सुषमा अंधारींची राज ठाकरेंवर टोलेबाजी. नागपूरमध्ये 2.7 रिश्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का. 2 दिवस आधी देखील नागपुरात 2.5 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसलेला. राज्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये पारा 40 पार. सर्वाधिक तापमान अकोल्यात 44.3 सेल्सिअस तापमानाची नोंद. परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम. 43.2 पारा. सकाळी 9 उकाडा, दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य. उष्णतेमुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही. तापमानाचा पारा 44 दुपारच्या वेळेस रस्त्यावर शुकशुकाट. अवकाळी पावसानंतर यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 42 पुढे. उष्णतेमुळे यवतमाळकरांच्या अंगाची लाही लाही, दुपारच्या वेळी रस्ते ओसाड. अकोल्यात तापमानाचा पारा 44 पुढे. अकोल्यात यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद. काळजी घेण्याचं आरोग्य प्रशासनाचं आवाहन. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. दुसरीकडे तापमान वाढीचाही हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये छाननी प्रक्रिया पूर्ण. 301 उमेदवारांचे अर्ज वैध. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 20 मे रोजी 113 मतदारसंघांमध्ये मतदान. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांसाठी 127 बसेसचं आरक्षण करता येणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 9000 एसटी बसेसची धाव. राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई. मराठवाड्यातला पाणीसाठा 12%. अनेक धरणांमध्ये 0% पाणीसाठा. तर जायकवाडी धरणात फक्त 7.74% पाणीसाठा शिल्लक. महिलांच्या T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजन. भारताची पहिली लढत न्यूझीलंड विरुद्ध 4 ऑक्टोबरला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात. अयोध्येतल्या राम मंदिरात जात रामलल्लाचं घेतलं दर्शन. अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो. फैजाबाद मतदारसंघातले भाजपा उमेदवार लल्लू सिंग यांच्यासाठी मोदींचा रोड शो. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान मोदी पहिल्यांदाच अयोध्येमध्ये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.